शैक्षणिक वाटचाल या पाठामध्ये संशोधन संस्था विज्ञान या भागाकडे आपण आता बोलत आहोत स्वातंत्र्य काळामध्ये दे देशाचे वैद वैज्ञानिक संशोधन संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्या संशोधनाचं सर्वांना लाभ व्हावा सार्वजनिक लोकांपर्यंत ते पोचावं यासाठी एकोणीसशे पन्नासमध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंटेलिजन्स रिसर्च या संस्थेची निर्मिती झाली आणि मग या ठिकाणी या विज्ञाना मार्फत पदार्थ विज्ञान असेल रसायन असेल औषध असेल अन्न प प्रक्रिया असेल खाणकाम असेल या सर्व विद्या विज्ञानाच्या शाखेंमध्ये संशोधनाला सुरुवात झाली आणि मग संशोधन झाल्यानंतर या संस्थेमधील जो संशोधनाचा भ लाभ होता तो भारतातील सर्व ठिकाणी सर्व उद्योगांना व्हावा अशी माफक अपेक्षा या ठिकाणी होती आणि त्याचबरोबर औद्योगिक संस्थांबरोबर त्या ठिकाणी या विज्ञानाचा त्या संस्थांचा करार देखील करण्यात आला होता आणि मग करार केल्यानंतर या संस्थेने उत्पादन केलेले पद पदार्थ असतील किंवा वस्तू असतील ते विदेशामध्ये आयात आणि निर्यात होऊ लागले आणि परकीय चलन आपल्या भारताला वाढू लागलं आणि त्याचबरोबर परकीय चलन आल्यामुळे भारतामध्ये आर्थिक सुवि सुविधा ती त्या ठिकाणी यायला लागली होती अशाच या या संस्थेमध्ये मग मूलभूत संशोधनाला जेव्हा चा, चालना दिली त्याचबरोबर मग नवीन शिकायचं असेल तर मग परदेशांमध्ये मुलांना शिकण्यासाठी त्या ठिकाणी भारतामध्ये किंवा भारतामध्ये इतर परदेशी लोकं विद्यार्थी येण्यासाठी देखील त्या ठिकाणी महत्त्वाची चालना मिळाली आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रयोगशाळा या अधिक समृद्ध झाल्या आणि प्रयोगशाळा समृद्ध होणं ही एक महत्त्वाची भूमिका या विज्ञान आणि संशोधन संस्थांनी केलेली आहे या संस्थेच्या संशोधनातून आपल्याला जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा आपल्याला जी बोटाला शाई लावली जाते ती शाई असेल हत्तीपाय असेल हिवताप असेल अशा विविध आजारांवर किंवा विविध गोष्टींमध्ये संशोधन केलं गेलं त्याचबरोबर बांबू उत्पादनामध्ये देखील खूप सारं चांगलंसं काम या संस्थांनी केलेलं आहे याच काळामध्ये डी ए डी एन ए फिंगर डी एन ए फिंगर प्रिंटर्स जे आहे त्याचं देखील संशोधन त्या ठिकाणी झालं आणि मग भारतामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी अंदमान नि, नि निकोबार जे आपलं बेट आहे त्या ठिकाणचे जे आदिवासी आहे ती लुप्त पावत होते तर त्यांच्या जणुकाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अभ्यास करण्यात आला आणि साधारणतः साठ हजार वर्ष पु पुराण पुरातन या ठिकाणी जी जमात होती त्या जमातीच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची संशोधनं या ठिकाणी झाली त्याचबरोबर भूकंप जो होतो त्या भूकंपामध्ये आधी आपल्याला सूचना मिळावी या बाबतीमध्ये देखील विज्ञान या संस्थेने या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आपण जनरली आपल्या खेड्यागावामध्ये किंवा क्ष बागामध्ये जेव्हा बघतो कडुलिंब आहे हा कडुलिंब देखील कीटक मा नाशक म्हणून आपल्याला उपयोगी येऊ शकतो आणि जखम देखील बरी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो मग आपण हळद असेल किंवा तांदळाच्या इतर जाती आहेत आता तांदळामध्ये तुम्ही जर बघितलं तर अगदी फक्त बासमतीच नाही तर बऱ्याचशा जाती आहेत खूप नवीन नवीन प्रकारच्या व्हरायटी त्या ठिकाणी तांदळामध्ये आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्या भारतामध्ये संशोधन त्याचं पेटन देखील घेण्यात आलं आहे आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे सी एस आय आर जी संस्था आहे या सी एस आरच्या संस्थेमार्फत या परंपरागत डिजिटल एक कोस्ट तयार करणं करण्यात आला त्या कोश कोशाचं आठ परकीय भाषांमध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतर केलं गेलं आणि त्याच्यामध्ये ते कोश हा निर्मिती केला गेला आता आणि मग विज्ञान झाल्यानंतर मग आपण गणितामध्ये देखील कमी माहे कमी नाहीत तर भारतातील तामिळनाडूमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड मॅथेमॅटिकल्स अँड फिजिकल्स सायन्स म्हणजे गणिताच्या बाबतीमध्ये देखील एक संशोधन करण्यात आलं आणि ही संस्था एकोणीसशे बासष्टमध्ये स्थापन झाली आणि गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली आहे म्हणजे विज्ञान झालं गणित झालं आता संगणक संगणक म्हणजे कम्प्युटर तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आपण स्व स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट जावदपूर विद्यापीठामध्ये संयुक्त आर एस जे यू या पद्धतीनं एक देशी बनावटीचा पहिला संगणक की तो संगणक निर्मिती करत असताना आप अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने आपल्याला मदत करण्याचा नाकार दिला होता आणि मग आपल्या संशोधकांनी फार मोठी उपलब्धी आपल्याला आपल्या देशासाठी करून दिली फार मोठं काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी आपल्याला टाटा कन्सल्टिंगची सर्व्हिस अर्थात टी सी एस या कंपनीने एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये यह एका सॉफ्टवेअरची निर्मिती केली आणि निर्मिती केल्यानंतर त्याचं जे पेटन होतं किंवा त्याचं जो त्या याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला कंट्रॅक्ट होतं तो आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि भारतामध्ये सॉफ्टवेअर उद्योगाची त्या ठिकाणी सुरुवात देखील झाली आणि जेव्हा संगणक आला तेव्हा संगणक आल्यानंतर तो जास्तीचं काम करायला लागला असल्या कारणानं आपल्याला त्या ठिकाणी कामाचा जो होता तो वेग वाढला आणि मग एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये अमेरिकेला मी तुम्हाला म्हटलं होतं अमेरिकेने आपल्याला संगणक देण्याचं तयार नकार दिल्यानंतर त्यावेळेचे जे सरकार होतं ते राजीव गांधी सरकार स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केंद्र सरकारनं पुणे येथे सॅट सॅट फॉर डेव्हलपमेंट म्हणजे सीडॅक बरं का तर या सीडॅकने या स संगणक क्षेत्रामध्ये संशोधन केलं आणि विजय भाटकर हे त्या ठिकाणचे प्रमुख होते आणि त्यांनी त्यांच्या ते नेतृत्वाखाली खूप मोठी क्रांती एक घडून आली आणि आठ हजार परम आठ हजार हा मोठ्ठा महासंगणक त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि संगणकाने सुद्धा आपल्या भारताच्या संशोधनामध्ये फार मोठं योगाचं मोलदा दिले मो योगदान दिलेलं आहे हा ऑटोमॅटिक रिसर्च म्हणजे बी ए आर सी तर बी ए आर सीने सुद्धा या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स सॉलिड सॉलिड टेस्ट फिजिक्स स्पेक्ट्रो स्पेक्ट्रोकॉपी केमिकल अँड लाईफ सायन्स अशा विविध संस्थांमध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि अनुभवतीच्या कामामध्ये निर्मितीमध्ये प्र, शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल हे बाबा ॲटोमॅटिक रिसर्च म्हणजे बी आर सी करत असतं या बी आर सीमध्ये देखील खूप सारं काम संशोधनाचं काम होतं आणि भारताला चांगलं योगदान त्या ठिकाणी मिळालं आहे